मार्फत ठेवलेले आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या भावी भक्ताने दरवर्षी हे कशा प्रकारे स्वागत करतात आणि हे फराळाचं आयोजन कसं काय करतात. मी लोकशाही रणाभाऊ साठे या नवदुर्गा उत्सव मंडळ तर्फे सर्वांचं स्वागत करतो. व हे सर्व नवदुर्गा मंडळातर्फे लोकशाही रणाभाऊ साठे नवदुर्गा मसाला मंडळातर्फे यांच्यातर्फे होते आणि मी गायत्री परिवार सदस्यातून मी राजेश महाराज गायत्री भक्त मी यांना मदत करतो. बाकी सर्व कार्यक्रम हे नवदुर्गा मंडळाच्या वतीने हे मुलं पार पाडते आणि हे 15 वर्षापासून हे लोक सेवा करत आहे. मी फक्त हातभार लावत असतो, मी गायत्री परिवारचा सदस्य असल्या कारणाने बाकी सर्व सेवा लोकशाही रणाभाऊ साठे नवदुर्गा उत्सव मंडळचे सदस्य करत असतात. ऐतिहासिक पदयात्रेला आज 18 तारखेच्या म्हणजे एकदम सकाळी पहाटे आज सुरुवात झालेली आहे. या ऐतिहासिक पदयात्रेमध्ये असंख्य भावी भक्तांनी आपली सेवाअर्थ इथे मोठे मोठे स्टॉल लावलेले आहे आणि आज आपण जर पाहिलं तर हा टपालपुऱ्याचा मुख्य चौराहा आहे. याच मार्गावरून काहीच वेळेनंतर इथून पदयात्रा चिखलदराकडे प्रस्थान झालेली आहे आणि या मुख्य मार्गावर असे असंख्य स्टॉल लावलेले आहे. आपण भावी भक्तांना विचारू का त्यांची श्रद्धा काय आणि नेहमीच दरवर्षी असे स्टॉलचे जे आयोजन करतात याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे काय आहे, काय म्हणणार? हम सभी पदयात्रियों का हार्दिक अभिनंदन करते हैं. वाहेगुरु सेवा मंडल अमृतवेला ट्रस्ट सिंध केसरी हनुमान इन्होंने हमें सबों ने मिलकर स्टॉल लगाया है. हमारे सिंधी समाज की ओर से हम पदयात्रा का भक्तों का सभी का मीडिया वालों का पुलिस वालों का प्रशासन का नगर पालिका का सबका अभिनंदन करते हैं. त्याचं विशेषतः आयोजन करण्यात आलेलं आहे. असंख्य भावी भक्त उपवासामध्ये आपले विविध फराळींचे जे वस्तू असतात ते त्यांचं ग्रहण करतात ते आणि त्या माध्यमातून ते परतवाड्यावरून चिखलदरापर्यंत अंबादेवी संस्थान मंदिर आजीवी पॉईंट पर्यंत पोहोचतात. असंख्य महिला वर्ग सुद्धा या असंख्य भावी भक्तांच्या स्वागतासाठी आणि त्यांना फराळ वितरित करण्यासाठी उपस्थित झालेले आहे. यांचं सुद्धा म्हणजे कौतुकच आहे आणि हे ऐतिहासिक पदयात्रा म्हणजे थेट नवदुर्गा मंदिर पेन्शनपुरा नवरंग उत्सव मंडळ यांनी आयोजित केलेली हे पदयात्रा आता याचा सुरुवात झालेली आहे आणि मुळीच म्हणजे परतवाडा ते चिखलदरा जवळपास दुपारचे 2 ते 3 वाजता दरम्यान ही पदयात्रा पोहोचणार आहे. या पदयात्रेचं मोठं आयोजन म्हणजे उत्सुकपूर्ण यशस्वी व्हावा यासाठी असंख्य भाविक भक्तांनी मोठी मेहनत घेतलेली आहे आणि विशेषतः म्हणजे या जे महिला वर्ग आहे यांचा आभार नवदुर्गा महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष महोदय यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे. त्याचं विशेषतः आयोजन करण्यात आलेलं आहे. असंख्य भावी भक्त उपवासामध्ये आपले विविध फराळींचे जे वस्तू असतात ते त्यांचं ग्रहण करतात ते आणि त्या माध्यमातून ते परतवाड्यावरून चिखलदरापर्यंत अंबादेवी संस्थान मंदिर आजीवी पॉईंट पर्यंत पोहोचतात. असंख्य महिला वर्ग सुद्धा या असंख्य भावी भक्तांच्या स्वागतासाठी आणि त्यांना फराळ वितरित करण्यासाठी उपस्थित झालेले आहे. यांचं सुद्धा म्हणजे कौतुकच आहे आणि हे ऐतिहासिक पदयात्रा म्हणजे थेट नवदुर्गा मंदिर पेन्शनपुरा नवरंग उत्सव मंडळ यांनी आयोजित केलेली हे पदयात्रा आता याचा सुरुवात झालेली आहे आणि मुळीच म्हणजे परतवाडा ते चिखलदरा जवळपास दुपारचे 2 ते 3 वाजता दरम्यान ही पदयात्रा पोहोचणार आहे. या पदयात्रेचं मोठं आयोजन म्हणजे उत्सुकपूर्ण यशस्वी व्हावा यासाठी असंख्य भाविक भक्तांनी मोठी मेहनत घेतलेली आहे आणि विशेषतः म्हणजे या जे महिला वर्ग आहे यांचा आभार नवदुर्गा महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष महोदय यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे. विविध ठिकाणी अनेक स्टॉल फराळाचे लावण्यात आलेले आहे. आपल्यासमोर बाजार समितीमधले संचालक माजी गोविंद भाऊ सुरोया हे सुद्धा उजळलेले आहेत. त्यांच्यासमोर आपण जाणून घेऊया काय म्हणणार. ये जो पदयात्रा निकल रही है पिछले 12 साल से इसका जो अभूतपूर्व प्रतिसाद जनता की तरफ से मिल रहा है ये एक देखने लायक है और श्रद्धा का विषय है. लोगों की चिखलदरा देवी की श्रद्धा इतनी जबरदस्त है कि लोग बिगड़ चप्पल के बिगर खाए पिए बराबर 30 किलोमीटर की पदयात्रा करते हैं और माता जी का आशीर्वाद लेते हैं और माता जी की कृपा उन पर बनी रहे. Thank you.
आणि सगळे जे भाविक भक्त आहे इथं हा या उत्सवाच्या माध्यमातून फराळाचा अल्पोहार जे आहे त्याचा ते लाभ घेत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का हे दरवर्षी ते सतत कशा पद्धतीने याचं आयोजन करतात आणि त्यांची नेमकी या मागची श्रद्धा काय आहे, काय म्हणणार भाऊ? सर्वात पहिले सर्व भक्तांना जय माता दी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरंग मंडळातर्फे जे आहे परतपोळा ते चिखलदरा हे भव्य पदयात्रा नवरंग मंडळातर्फे आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या मातांच्याच आशीर्वादानं आणि सर्व जे कार्यकर्ते नवरंग मंडळ त्यांच्या सर्वांच्या सहकार्य आशीर्वादानं आम्ही हा दुसरा वर्ष इथं हा स्टॉल लावलेला आहे. साई बसले पेट्रोलियम व युवा स्वाभिमान पक्षातर्फे आम्ही इथे भव्य चहा वाटपाचा हा कार्यक्रम नेहमीच करतो. आम्ही पाहतो की जे आपले भावी भक्त आहेत त्यांचा उत्साह एवढा मोठा आहे की रात्री 12 वाजतापासून तर मंडळांचं सांगणं होतं की 4 वाजतापासून निघा, पण भावी भक्त एवढे उत्साही आहेत की रात्रीच्या 12 वाजतापासून ते सतत चिखलदराला जाण्यासाठी पायी वारीनं आपले निघालेले आहेत. आणि यावेळेसला मी सर्व भक्तांना आज या नवरात्रीच्या वेळेस पावन पर्वावर त्यांना शुभकामना देतो. आणि आमचा हा जो स्टॉल आहे हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या साई बसले पेट्रोलियमवर आहे आणि माताच्या कृपेने यावर्षी पण सक्सेस झालेला आहे.